हाय गाइज, वेलकम टू विप्रिलॉक्स. आज आमचा फेस्टिवल आहे ईस्टर डे. हा गुड फ्रायडे नंतर 2 दिवसांनी आम्ही सेलिब्रेट करत असतो संडेच्या दिवशी. तर आजच्या दिवशी हा खूपच खास दिवस आहे आणि खूपच आशीर्वादित असा दिवस आहे. तर आजच्या दिवशी आम्ही ठरवलं आहे की आजच्या ह्या रिझरेक्शन डे म्हणजे ईस्टरच्या दिवशी, रिझरेक्शन संडेच्या दिवशी आम्ही असं प्लॅन केलं आहे की आज आम्ही जे आपले सोलापूरमध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना आम्ही भेट देणार आहे आणि त्यांना एक टोकन ऑफ लव म्हणून एक त्यांच्यासाठी आम्ही एक प्रकारचं थोडंसं जेवण घेऊन जाणार आहे. तर हे जेवण देऊन आम्ही त्यांचे म्हणजे एका प्रकारे आभार मानणार आहे आपल्या सर्वांकडून की आपल्या सर्वांसाठी ते दिवसभर कष्ट करतात, उन्हामध्ये त्यांच्या कुटुंबापासून लांब राहतात, सर्व काही अडचणी सर्व काही गोष्टी ते विसरून आपल्यासाठी बाहेर ते उन्हामध्ये थांबतात, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ते दिवसभर काम करत राहतात आणि कोणतेही कंप्लेंट न करता त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि सोलापूरच्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही असं एक उपक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे की त्यांना आम्ही जेवण देणार आहोत. याच्या मागचा उद्देश हाच आहे की फक्त त्यांनी ॲप्रिशिएशन करण्यासाठी, याच्या मागं आमचा कसलाही उद्देश नाही की आम्ही काय केलं हे दाखवण्याचा आमचा उद्देश नाही आहे, पण आपल्या सर्वांना एक याच्यातून शिकायला मिळावं की आपण देखील त्यांचे आभार मानले पाहिजे सर्वांनी की आपण त्यांच्यासारखं उन्हामध्ये थांबू शकत नाही, आपण तेवढे कष्ट घेऊ शकत नाही, तर आपण फक्त एवढंच करू शकतो की त्यांच्यासाठी दररोज प्रार्थना करू शकतो आणि त्यांना सहकार्य करू शकतो, त्यांनी जे सांगितले ते नियम आपण पाळू शकतो आणि थोडंफार आपल्याकडून जे होईल त्यांच्यासाठी आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आता आम्ही जाणार आहे आणि त्यांना जिथं जिथं ज्या ज्या चौकामध्ये ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत उपस्थित आहेत आपली सेवा ते राबवत आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना जेवण वाटप करणार आहे. भोजन प्रभू परमेश्वरा, ज्या पोलिसांना आम्ही देत आहोत माझ्या बाप्पा, त्याच्यामध्ये तुझा हात असू दे माझ्या पित्या. ते देताना प्रभू आमचा गर्व नाही तर तुझी प्रीती त्यांना समजू दे बाप्पा. त्यांच्या मनामध्ये कसलाही किंतु भाव येऊ देऊ नकोस. त्यांना प्रभू परमेश्वरा कसलाच मानहानी वाटू देऊ नकोस. तर उलट त्यांना जो आदर आम्ही व्यक्त करते तो त्यांना समजून घेता येऊ दे. प्रभू दया कर. प्रभू परमेश्वरा राजा, तू करुणा कर माझ्या राजा. तुझी अक्षय शांती बाप्पा ह्याच्यासोबत असू दे. हे अन्न आशीर्वादित कर, शुद्ध कर, पवित्र कर. हे अन्न खाऊन त्या लोकांना तू तृप्त करावंस पित्या, अशी आम्ही नम्रतेची प्रार्थना विनंती करतो. उत्तम असा ईस्टर तू आज आम्हाला दाखवलास. एक नवीन दृष्टिकोन तू दिलास बाप्पा. तुला धन्यवाद देतो पवित्र बाप्पा. ह्यांच्यासाठी खास करून प्रार्थना करते, तू शांतीचं मन दे बाप्पा. कसलाही गडबड गोंधळ होऊ देऊ नकोस पवित्र बाप्पा. प्रत्येकाच्या अंतकरणाचा ठाव तू घे. आम्हा प्रत्येकावर तुझं नियंत्रण असू दे. आमच्या जीवनाचा ताबा तू घे. ज्या ज्या लोकांसाठी तू आज हे योजलेलं आहे त्या प्रत्येकापर्यंत हे पोहोचतं होऊ दे बाप्पा. ही लहान शिवनंती येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू आई. आमेन. प्रभेश रक्तपीजे, प्रभेश रक्तपीजे, प्रभेश रक्तपीजे. बाहेर पोलिसांना जेवण द्यायला, त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट करत आहेत. तर आम्ही ठरवलं होतं की आता आम्ही जाणार आणि थोडंसं पोलिसांना हॅपी फील करणार. तर चला आत पण जाऊया. Thank you.
हॅलो गाईज, आता आम्ही पोलिसांना देऊन आलो आहे जेवण. पोलिस खरंच आपल्यासाठी खूप काय करतात. जसं आपण डॉक्टर्सला किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्सला आपण त्यांच्या कामाची प्रोत्साहन करतो, त्यांना ॲप्रिशिएट करतो, तसंच पोलिस देखील खूप कष्ट करतात. दिवस रात्र एक करून त्यांनी आपल्यासाठी उन्हा ताणात आपल्या फॅमिलीला सोडून उभे असतात, लोकांची काळजी घेतात, लोक गर्दी करू नये म्हणून रस्त्यावर थांबतात आणि लोकांना वाटतं की ते आपल्याला त्रास देतात. पण त्यांची पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते, ते आपल्यासाठी एवढं काही कष्ट करताय. तर आता मी थोडंफार आमच्याकडून जेवढं होईल, आज आमचा सण आहे इस्टर, तर आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही आमची खुशी त्यांच्यासोबत शेअर केलो. थोडंसं एक आमच्याकडून लव ऑफ टोकन ऑफ लव म्हणजे एक जेवणाच्या रूपात आम्ही त्यांना देऊन आलो आहे. तर आता सकाळचे जेवढे पण पोलीस आम्हाला सगळ्या एरियात सोलापूरमध्ये जेवढे दिसले आम्ही त्यांना थोडंफार जेवण दिलं आहे. आता संध्याकाळी पण आम्ही जाणार आहोत. तर तुम्ही प्लीज पोलिसांना वाईट समजू नका, त्यांनी जे करताय ते आपल्यासाठी करताय. तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि आपल्या आपल्या घरात राहा आणि सुरक्षित राहा. आणि अजून पण स्टिक केलं तरी चालेल, आम्ही काही म्हणू शकणार नाही तुम्हाला. तुम्ही कडक केलं. हाय गाईज, आता आम्ही जाऊन आलो आहोत. प्रचंड कष्ट करत आहेत पोलीस सगळीकडे. दिवस रात्र उन्हात थांबलेले होते त्यांनी. त्यांच्याकडे बघून आम्हालाच खूप कळवळा आला. त्यांना बघून जे लोक आहेत, डॉक्टर्स, पोलीस, जे पण बाकीचे जे स्टाफ आहे, सफाई कामगारपासून तर बाकीचे पोलिसांपर्यंत, ते दिवस रात्र कष्ट करतात आणि आपल्याला सुरक्षित ठेवताय. आपल्याला फक्त एकच सांगितलंय की आपण घरात सुरक्षित राहावं म्हणून. तर आमचा एकच तुमच्या सगळ्यांसाठी एकच संदेश आहे की तुम्ही प्लीज कृपा करून आपल्या आपल्या घरात बसा, आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवा, जेणेकरून बाकीचे देखील सुरक्षित राहतील आणि आपण लवकरात लवकर वापस पहिल्यासारखी आपली डेली लाईफ आपण स्टार्ट करू.